अठ्ठावीसावा दिवस आहे आंदोलनाचा, काय सांगा? आमचे आंदोलन शांततेच्या मार्गाने चालू आहे. आमची मागणी एकच आहे, एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन देऊन एस टीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या एकमेव मागणीसाठी आज गेल्या 3 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे 4 नोव्हेंबरपासून आम्ही दुपट्यात सामील आहोत. मध्ये तुम्हाला परिवहन मंत्र्यांनी चर्चेसाठी बोलवलं होतं, त्यानंतर काही चर्चेसाठी निमंत्रण किंवा त्यांच्याकडून काही बोलावणं आलं आहे का? हो, चर्चा झाली आणि विलीनीकरणा संदर्भात आम्ही राज्य सरकारशी केव्हाही चर्चा करण्यास तयार आहोत. त्यांच्याकडून काही निमंत्रण किंवा आमंत्रण आलं का? काही बोलवणं झालं नाही, बोलवणं आलेलं अद्यापपर्यंत आलेलं नाही, पण आम्हाला केव्हाही जर बोलवणं आलं विलीनीकरणा संदर्भात चर्चेसाठी, तर आम्ही विलीनीकरणासाठी चर्चा करण्यासाठी केव्हाही जाण्यास तयार आहोत. महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे? काय आगाराची परिस्थिती काय आहे? राज्यातील 90% कामगार हा आजही राज्यभरात आपापल्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी विलीनीकरणाच्या लढ्यासाठी लढा लढतोय. त्याचे प्रतीक म्हणून आझाद मैदानावरही विलीनीकरणाच्या लढ्यासाठी लढत आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये शांततेच्या वातावरणात आमचा लढा चालू आहे. प्रशासन दडपशाहीचा प्रयत्न करत आहे. इतकी दडपशाही आणि हुकुमशाहीच्या वर प्रशासनाने शासनाने दडपशाही केलेली आहे. बेकायदेशीर निलंबन केलेले आहे. बेकायदेशीर निलंबन झाल्यानंतर काही डेलिव्हिजस लोकांच्या सेवा समाप्ती केल्या आहे. एवढ्यावरही शासन न थकता शासनाने आता निलंबित कर्मचाऱ्याच्या बदल्या केलेल्या आहेत आणि त्या बदल्या करूनही आज कालपासून प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे की जो आमचा कर्मचारी आगाराच्या बाहेर आहे त्यांचे टेंट उघडण्याचं काम चालू केलं आहे. पोलिसाच्या बंदोबस्तामध्ये त्यांना दहशतीचं वातावरण निर्माण करत आहे. तर माझं शासनाला प्रशासनाला सांगणं आहे की आमच्या 8 तारखेच्या आणि 15 तारखेच्या न्यायालयाच्या ह्याच्यामध्ये उल्लेख आहे की पोलिसांनी पोलीस यंत्रणेंनी आमचा जर लढा शांततेत चालू आहे तर त्याला सहकार्य करावे. जर आमच्या विरुद्ध काही आम्ही जर काही आमच्याकडून काही दुष्कृत्य घडले तर जरूर आमच्यावर तुम्ही कारवाई करावी, ती कारवाई नियमानुसार करावी. परंतु आम्ही काही आतंकवादी नाही, आम्ही काही परराज्यातील कर्म लोक नाहीत की आम्हाला तुम्ही एवढ्या जुलूमशाहीच्या वातावरणात आमच्यावर अन्याय करताय. आम्ही आमच्या हक्कासाठी आज लढत आहोत आणि आमच्या हक्क मागण्यासाठी जर शासनाला एवढं जर काही हे होत असेल तर शासनाने आमच्याबरोबर चर्चा करावी. आम्ही चर्चेसाठी केव्हाही तयार आहोत. चर्चा आम्ही विलीनीकरणाच्या संदर्भात केव्हाही चर्चा करायला तयार आहोत आणि आम्ही चर्चा करायला तयार आहोत ती फक्त आणि फक्त विलीनीकरणाविषयी. एस टी प्रशासन काही आधार सुरू झालेत अशा बातम्या येत आहेत, याविषयी सत्यता काय आहे? एस टी प्रशासन जे काही आगार सुरू झालेत ज्या बातम्या आपल्याकडे देत आहे त्या पूर्णपणे फसव्या आणि चुकीच्या आहेत. आमचा 100% चालक वाहकांचा त्यात सहभाग आहे. ज्या काही गाड्या काढलेल्या आहेत त्या चालक वाहकांनी न काढता त्यावरील वाहतूक नियंत्रकांनी यांनी काढलेल्या आहेत. काही चालक वाहक त्यांनी जुलूमशाही करून हुकुमशाही करून दडपशाही करून त्यांना बळजबरीने कामावर आणण्याचा प्रयत्न केला. काल मला आज इथपर्यंत माहिती मिळाली काही जणांना आर्थिक आमिष दाखवूनसुद्धा कर्तव्यावर येण्याचे प्रयत्न चालू केले आहेत. त्यातही मान्य आहे आमचा कर्मचारी आर्थिक परिस्थितीत ढासळलेला आहे, त्याची परिस्थिती बघून यांनी तो फायदा घेतलेला आहे. पण तरीसुद्धा कर्मचाऱ्यांनी त्याला डावलून बऱ्याच ठिकाणी डावलून कर्तव्य केलेले नाही. ज्या ज्या ठिकाणी काही ठिकाणी कर्तव्य झालेले आहेत ते फसवेगिरी झालेले आहेत का आणि जे काही गाड्या चालू झालेल्या आहेत या शिवशाही नाम ज्या गाड्या आहेत आमच्या आराम गाड्या त्या प्रायव्हेट आहेत, त्याचे चालक प्रायव्हेट आहेत. त्या गाड्या आज दाखवल्या जातात आणि त्याची भरमसाठ संख्या ही निदर्शनास आणून एक प्रकारे जनतेची फसवणूक